लोकनेते दिबा पाटील यांच्या 97व्या जयंतीनिमित्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम मध्यलोक प्रदेश येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र बांधवांसाठी दिबा पाटील हे ऊर्जास्रोत आहे. उरण येथील जासईमधील लोकनेते दिबा पाटील यांच्या ऐतिहासिक स्मारकाजवळ 13 जानेवारी रोजी अभिवादन करून पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात शिखर परिषदेच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये 1.5 ते 2 हजार बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असून या मेळाव्यात 50 विविध कंपन्या, बँका व अन्य आस्थापना सहभागी होणार आहेत. 10वीपासून ते MBA व इंजिनिअरिंगच्या तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार. तसेच कोपरखैरणी येथील शेतकरी समाज मंदिर येथे रक्तदान शिबिर व सर्वसमावेश भव्य रोजगार मेळावा तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विमानतळ नामकरणानंतर प्रकल्पग्रस्तांचा गावठाण विस्तार, सिडकोच्या धर्तीवर MIDC प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांना मोबदला या विषयांवर शिखर समितीचे लक्ष केंद्रित असणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली. बऱ्याच दिवसांनी आपण इथे पुन्हा दिबा पाटील, लोकनेते दिबा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण या ठिकाणी आज आपण जयंतीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम हाती घेत आहोत. सालाबागप्रमाणे आपण हे कार्यक्रम आयोजन करत असतो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समिती ते आयोजन करत असते. त्यामध्ये अखिल आगरी समाज परिषद देखील सहभागी असते आणि यंदाची सर्व जबाबदारी आम्ही ह्या कार्यक्रमाची ही जी कमिटी आहे, दशरथजी भगेज असेल, डॉक्टर राजेश पाटील असतील, दीपक पाटील असतील, प्रताप पाटील असतील, सुनील पाटील, दिनानाथ पाटील, प्रकाश पाटील, नितेश वैती, सुरेश वासकर, ही सगळी जी मंडळी आहेत ही कार्यक्रमाचं पूर्णपणे ह्या रोजगार मेळाव्याचं कार्यक्रमाचं नियोजन करत असतात. कारण प्रत्येकाला वेगळ्या कामाचं आम्ही वाटप करून दिलेलं आहे. आदरणीय रामशेठ ठाकूर या आज त्या याच्या संदर्भात उद्या रोजगार मेळाव्याची जी पूर्ण तयारी करायची त्याच्या नियोजनासंदर्भात त्या हॉलमध्ये आज बसलेले आहेत. कारण कुठलाही कार्यक्रम हा नियोजनपूर्व झाला पाहिजे अशी प्रत्येकाची ही आहे. आता दिबा पाटील साहेबांच्या विमानतळाचा जो प्रश्न आहे त्याच्या संदर्भात जो संघर्ष केला त्या संघर्षामध्ये तुम्ही सर्वांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. प्रसिद्धी माध्यमाद्वारे संपूर्ण देशभर हा कार्यक्रम निश्चितपणे तुम्ही प्रसारित केला त्याबद्दल मी तुमचं मनापासून अगदी अभिनंदन करतो आहे. या कार्यक्रमाच्या दिशेने आपण आता आम्हाला साधारणतः तरुणांचा तर बेरोजगारांचा प्रश्न आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक ठिकाणी आम्ही ज्या वेळा हा बैठक घेत असतो मुंबई, नाशिक किंवा पालघर वगैरे यामध्ये तर हा रोजगारांचा प्रश्न येतो आणि म्हणून यावेळेस काय कार्यक्रम घ्यायचा आहे आपण हे आम्ही निश्चित केलं आणि त्याप्रमाणे दीपक पाटलांना या ठिकाणी आम्ही प्रमुख करून रोजगार मेळावा घ्यावं अशा प्रकारची सूचना केली. आणि त्यासाठी अखिल आगरे समाज म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले हा जो आमचा आगरी समाजाचा हॉल आहे त्या हॉलमध्ये घेण्याचं निश्चित केलेलं आहे. साधारणतः 1.5 ते 2 हजार तरुण बेरोजगार तरुण त्या ठिकाणी येतील आणि 50 ते 60 काउंटर तितक्या असतील वेगळ्या प्रकारची स्किल अनस्किल या संगणक वगैरे ह्या सगळ्या बाबीवर सगळ्या प्रकारचे तिथे असणार आहेत आणि त्या स्टॉलमधून वेगळ्या मुलांना तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होण्याच्या एक संधी आहे. आता या कार्यक्रमासंदर्भात आमदार श्री रमेश पाटील साहेब, मंदाताई म्हात्रे वगैरे ही सगळे उपस्थित आहे. प्रशांतजी वालदे वगैरे किंवा गणेश नाईक साहेब, डॉक्टर संजीवजी नाईक, संदीप नाईक ही सगळी मंडळी उपस्थित राहणार आहेत आणि विशेषतः रामशेठ आणि जगन्नाथ पाटील हे सुद्धा उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम निश्चितपणे आम्ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या माध्यमातून घेतलेला. अन्य ठिकाणी आहे आम्ही 13 तारखेला तिथे घेतलेला आहे. एक जासईला एक कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. तसंच 16 तारखेला देखील आम्ही
दिवा पाटलांच्या नावाने एक कार्यक्रम घेतलेला, तो जासई गावच्या ग्रामस्थांनीच तो नियोजन करायचं अशा प्रकारचा त्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री कपिल पाटीलसुद्धा उपस्थित राहणार आहेत. आता ह्यामध्ये आम्हाला रोजगाराचा प्रश्न जसा आहे तसं आम्ही रक्तदान शिबिर देखील आम्ही आयोजन केलेलं आहे. संदीपजी नाईक साहेब हे रक्तदान शिबिराचं आयोजन करत आहेत आणि म्हणून या कार्यक्रमाला एक आम्ही सकाळी 11 ते 5 पर्यंत हा महारोजगार मेळावा असणार आहे आणि 5 ते 7 झाल्यानंतर ज्या लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध होतील किंवा त्यांना पत्र द्यायचं आहे तो 5 ते 7 म्हणजे ज्या स्टॉल्स धारकाले वेगवेगळ्या स्टॉल धारक त्यांचा सत्कार समारंभ आणि इतर विविध कार्यक्रम ते त्या ठिकाणी 5 ते 7 घेतले जाईल अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. दिबा पाटील नामकरणाचा प्रश्न जो आहे तो देखील आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे मांडलेला आणि त्याच्या संबंधात सर्व आमदारांची कृती समितीच नेमलेली आहे, ते त्या दृष्टीने पाठपुराव करत आहेत आणि मला असं वाटतं की या दृष्टिकोनातून तोही लवकर प्रस्ताव केंद्र सरकारकडे जाईल अशी आम्ही आता आशा व्यक्त करतो आहे. विशेषतः याबाबत मला स्वतःला विश्वास वाटतो आहे की ज्या पद्धतीने सगळं कामकाज चाललेलं आहे ते निश्चितपणे यशस्वी होईल आणि रोजगार मेळावा देखील आमचा यशस्वी होईल आम्हाला अशा आशा आहे. म्हणून आपल्या सगळ्या पत्रकार माध्यमाद्वारे आम्हाला या ठिकाणी विनंती करावीशी वाटते की आपण या मेळाच्या संदर्भात संपूर्णता प्रसिद्धी द्यावी असे आम्हाला या ठिकाणी विनंती करावीशी वाटते. आणि हे जे काय 1, 2, 3 कार्यक्रम आहेत, ज्या जासई गावामध्ये एक वेगळा कार्यक्रम आहे, तर पनवेलमध्ये रोजगार मेळावा रक्तदान शिबिर आहे, हे आम्ही ही संपूर्ण ही जी टीम जी आहे आमची रामशेटक असेल, जगन्नाथ पाटील असेल, सगळी टीम वर्क हे आमचे आज काम कार्यरत आहे. आमच्या बैठका वेळोवेळी होत असतात आणि त्या बैठकामधून आम्ही ह्या कार्यक्रमाचे नियोजन करत असतो. आता ह्या संबंधात आपल्याला निश्चित विनंती करावशी आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहावे आणि त्या रोजगार मेळाव्याच्या दृष्टिकोनाने देखील आम्हाला प्रसिद्धी द्यावी अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आहे. आम्ही आमच्या ह्या कृती समितीने राज्य शासनाकडे 3 गोष्टींचा आम्ही पत्रव्यवहार केलेला. 1, आमची जी काही आत्ता सध्या वाढीव बांधकाम आहेत किंवा संपूर्ण जिल्ह्यामध्ये 1914 ते 1916 साली ब्रिटिश असताना गावठाणं जाहीर केली, 1952 पासून सरकार आली, 1952 पासून निवडणुकीची असं सरकार आली, त्याच्या अगोदर 47 पण सरकार आले, पण गावठाण विस्तार किंवा नवीन गावठाण हा प्रश्न अद्याप कुणीही घेतलेला नाही. त्याचं आमचं म्हणणं आहे की ती गावठाण संपूर्ण विस्तार व्हावं ही आमची मागणी आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेऊन जाणार आहोत. ते पत्रव्यवहार झालेलं आहे. नंबर 1, संपूर्ण टोटल आता हे एखाद्या पर्टिक्युलर भागाचा तो मी नाही घेऊन चालणार. आता ह्यामध्ये सामील झाले कोण? नाशिकची लोकं सामील झाली, पालघरची झाली, मुंबईची झाली, ठाण्याची झाली, रायगडची जिल्ह्या झाली, रत्नागिरीची काही लोकं आली होती, पुण्याहून पिंपरी चिंचवडची काही लोकं ते आंदोलनात आली होती. ही सगळी जी लोकं असतील, आता एकदा गावठाण म्हटलं की टोटली जितकी महाराष्ट्रात गावठाण ती सगळी येतीलच. त्यामुळे तर 100 फुट तरी 200 फुटाचा का गावठाण विस्तार वाढला तरी खूप बेसिक, कारण 1914-16 सा आता विचार कर 100-125 वर्ष झाली, आजही गावठाण विस्तार वाढले, ते गावठाण विस्तार वाढवा ही मागणी आमची आहे. तसंच MIDCचा जो भाग आहे, MIDCमध्ये देखील आम्ही असं एक सरकारला एक्झाम्पल दिलं का बाबा MIDCमध्ये देखील लोकांना जसं नव्या मुंबईच्या धर्तीवर तुम्ही दिली तसं MIDCदेखील लोकांना जमिनी काही पाऊंची का होईना उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. यावेळी लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, शिखर समिती सदस्य व माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, प्रकल्पग्रस्तांचे नेते डॉक्टर राजेश पाटील, दीपक पाटील, शैलेश घाक, सुनील पाटील, प्रताप पाटील, सुरेश वासकर, दीनानाथ पाटील, प्रकाश पाटील, नितेश वैती आदी मान्यवर उपस्थित होते. त्याला कोणीही कार्यक्रम घेतला तरी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समिती आहे, तिच्या पूर्वपरवानगीने जे कार्यक्रम घेतील ते आम्ही ते नवी मुंबई असं समज ते आमचे कार्यक्रम आता समजतो, म्हणजे लोकनेते दिवा पाटलांचे. पालघरला गेला याच्यासाठी की साधारणतः आमचा एक अखिल आगरी समाज परिषद जी आहे तिची कौन्सिलची जी मीटिंग जी होणार आहे ती तिथे होणार, त्या ठिकाणी आम्ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संदर्भात देखील तिथे आम्ही कार्यक्रम घेणार. त्यामध्ये आहोत समितीमध्ये पूर्वीपासून
याच्यामध्ये प्रशांत ठाकूर हे असणार आहे, आमदार बालदी असणार आहे, आमदार विद्यमान गणेशजी नाईक साहेब असणार आहेत, या ठिकाणी मंदाताई म्हात्रे असणार आहेत, राजीव पाटील असणार आहेत, ती गणपत गायकवाड आहे, रवींद्र चव्हाण आहे, त्या ठिकाणचे तुमचे जे जी सगळी जी लोक आहेत, वीस म्हणजे शक्यतो सगळ्या बहुतेक लोकांनी या बहुजन समाजाची लोक जी आमदार होती त्या सगळ्यांचे याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, त्यामुळे आम्ही सर्वांनाच बोलवणार. म्हणजे एखादं साहेब नाव चुकून राहिलं तर माझं नाव काय घेतलं असं होईल. त्यामुळे सर्वच या जिल्हा ठाणे रायगड आणि पालघर विशेष आहे तिन्ही जिल्ह्यातले आमदारांची एक आम्ही मार्च महिन्यामध्ये कृती समिती स्थापन करणार आणि त्या माध्यमातून सुद्धा आमच्या वेगळ्या विविध प्रश्न आणि विमानतळाचा कृती समितीचा प्रश्न हा त्या मार्गाने सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार. म्हणजे कशा पद्धतीने व्हावं हा एक विचार, कारण शेवटी असं आहे कुठेतरी एक हॉल बांधला पुतळा बांधला हे स्मारक मला आम्हाला त्यांना अभिप्रेत काय होतं की त्या ज्ञानातून उद्याच्या तरुण पिढीला काय तुम्ही देणार, अशा प्रकारचा तुमचा विचार चांगला आहे तर तशा पद्धतीचा एक विचार तुम्ही जो मांडलेला आहे तो देखील आम्ही आमदार साहेबांच्या कमिटीमध्ये ठेवणार. तिथे चांगला विचार आहे, आपण जे सांगितले ना अशाच प्रकारचं एक विचारधारा तुमची जी आहे तशाच प्रकारची विचारधारा आमची आहे की आज स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यातून एक दोन विद्यार्थी जर उद्या झाले चांगले तर तो देखील तो त्याचा बेनिफिट निश्चितपणे या मिळेल. तुम्हाला जो अभिप्रेत अर्थ आहे त्याच्या प्रकारची चर्चा आमची सुरू आहे. आमची ज्यावेळेस सगळ्या सर्वपक्षीय आमदार खासदारांची जी बैठक होईल केंद्रीय मंत्री कपिल पाटीलसुद्धा उपस्थित त्या राहतील, त्या बैठकीमध्ये हा आमचा हा विचार आम्ही ठेवणार आणि आपल्याला अभिप्रेत असलेला सूचना निश्चितपणे या ठिकाणी अंमलात आणण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करू. अग्रिम फाउंडेशन काहीतरी कोळी मेळावा असा काहीतरी घेतलेला आहे, याच्यामध्ये अपूर्व परवानगी किंवा त्याच्या संबंध अभिप्रेत जो होता तो तसा काही नसल्यामुळे त्याच्याविषयी मी जास्त कॉमेंट न करण्या बुचित असं मी म्हणणार नाही. प्रत्येकाला अधिकार आहे या जमीन या भूमीवर जो जन्माला तो भूमिपुत्र त्यांना प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. तर कोणी काय करावं आणि काय करू नये हे मी सांगू शकत नाही, पण आमच्या दृष्टिकोनातून जे काय दिबा पाटील ही चळवळ सुरू झालेली पाहिजे, लोकनेते दिबा पाटील कृती समिती चालली पाहिजे पुढे आणि म्हणून जे आत्ताच्या तुमच्या उपयुक्त सूचना जी आली की तुम्ही जो काय स्मारक उभं करणार ते कुठेतरी हॉल किंवा पुतळा ह्या संदर्भात आम्ही नाही, तर आम्हाला त्याच्यातून पुढे विचारधारा पुढे घेऊन जायचे आणि म्हणून लवकरात लवकर शक्यतो सगळे आमदारांची सर्व खासदारांची बैठक होणार आहे. बघा असं आहे की आम्ही कुठे एक तर आम्ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ही कुठे कुणी निधी द्या म्हणून आम्ही कधीही प्रचार करत नाही. आता ज्यांनी त्यांचं भळ हो आम्ही त्याच्यावर आम्ही विचार मांडणं बरोबर नाही. जे कोण करत असतील ते चांगले वाईट लोकांच्या संबंधात येतील, आम्हाला त्याचं विशेष वाटणार नाही. पण विशेष वाटेल कधी की ज्यावेळेस आमच्या समितीचा वापर करून जर कोणी करत असेल तर निश्चितपणे आमचं ऑब्जेक्शन असेल. जिवंत ठेवण्याचं कार्यरत राहणं हा उद्देश आहे आणि ही नॉन पॉलिटिकल कुठल्याही राजकीय पक्षाची पादत्राने या समितीमध्ये येऊ नये अशा प्रकारची धारणा मी सुरुवातीपासून घेतली. तुम्हाला माहिती आहे मी व्यासपीठावरसुद्धा बोललो का इथे कुठल्याही प्रकारचं चिन्ह या ठिकाणी कुठं ध्वज असता कामा नये, कारण मी समाजवादी आहे. मी आजही समोर सांगतो मी समाजवादी आहे, माझी स्वतःचं राजकीय अस्तित्वसुद्धा मी इथे पादत्राणे आणणार नाही. मी कुठल्याही पक्षात जरी असलो काही असलो तरी मी ओरिजिनल समाजवादी आहे. यामुळे ज्यावेळेस सर्व पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला तेव्हा त्यांचं काहीतरी अर्थ मिनिंग असेल ना की त्या समितीच्या वेळेस सर्व पक्षाचे लोक होते की दशरथ पाटलालाच का अध्यक्ष नेमावं, त्याच्यामुळे काहीतरी धोरण असेल ना. त्यामुळे मी जोपर्यंत ह्या समितीचा अध्यक्ष आहे असेल पुढेही भविष्य विश्वासानं असेल, कारण चांगलं काम करत असेल तर निश्चितपणे ठेवती चांगलं काम झालं किंवा माझं वय झालं असं वाटलं तर मी बाजूला होईल, तरुणांनीसुद्धा पुढे यावं. पण इथे राजकारणी येऊ नये, कारण हे आमचे आता जे काही गुलाब वझेजी हे आग्री महोत्सवाचे डुंबरीचे अध्यक्ष आहेत आणि हे राष्ट्रवादीचे नेते आहेत लक्षात घ्या. त्यावेळेला ह्या ठिकाणी असं वाटेल की कुठला ह्या पॉलिटिकली पार्टीचा हा मेळावा असणार नाही. स्वतः जाऊन त्यांचं आम्ही अभिनंदन केलं, त्यानंतर आम्ही स्वतः परत रामशेठ ठाकूर आम्ही सगळे गेलो, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांचंही देखील आभार मानलं. दिबा पाटीलांचं नाव देण्यासंदर्भात राज्यातील नेते मंडळी राजकारण करू पाहत आहेत असं नाही वाटत? बघा असं आहे की
प्रत्येक जन मन जो आहे ना हे जग स्वार्थ परायतीने ओतप्रोत भरलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी काही ना काही प्रत्येकाचा स्वार्थ असेल, पण मी या समितीचा अध्यक्ष म्हणून सांगू इच्छितो की मी पहिल्यापासून सांगतो की इथे राजकीय पादत्राणे कुणाची चालणार नाहीत। आता जर का त्या काळात एक तर शेतकरी कामगार पक्षाची ताकद नसती तर 12.5% प्रश्न सुटला असता का? मला सांगा, शेतकरी पक्षाने संपूर्ण वाहून घेतलं त्यावेळा, अगदी जिद्दीने उतरलं, मात्र इतर सगळे पक्ष आले। आतासुद्धा भाजपचे लोक आले मोठ्या प्रमाणात, 100% मी मान्य करतो, ताकद दिली आणि इतरसुद्धा केले, त्यामुळे सर्व पक्षाचे देखील लोक सहभागी झालेच ना। त्यामुळे समितीमध्ये आमच्या पक्षाचे फार लोक आहेत, आमच्या पक्षाचे असं काही नाही। समिती इज अ समिती, नॉन पॉलिटिकल ही समिती असणार आहे। श्याम म्हात्रे असताना आम्ही हे युतीचं सरकार होतं त्यावेळेस, आणि मला असं वाटते सुभाष देसाई MIDCचे मंत्री होते, त्यांच्याकडे आमची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये आम्ही त्यांना सांगितले होते की ज्या पद्धतीने आम्ही त्यांना एक एक्झाम्पल दिलं, नवे मुंबईचंच एक्झाम्पल असं दिलं की एका शेतकऱ्याला 3 मुलं आहेत, एका मुलाला तिघांना जमिनी वाटप केली 6 एकर, 2-2 एकर दिली, एकाची फक्त सिडकोला गेली आणि दोघांची MIDC दिली। MIDC ज्यांना मिळाली त्या दोघांना मुलांना 1-1 गुंठच फक्त मिळाली, आणि ज्याला 2 एकर मिळाला त्याला 10 गुंठे मिळा। हा जो काही तुमचा जो डिफरन्स आहे, जो काही आहे, त्याच्यामध्ये तुम्ही विचार करणं आवश्यक आहे। शेवटी ते त्यावेळेला अनुकूलता दाखवली, अनुकूलता सुभाष देसाईने दाखवली होती, पुढे त्यांनी फक्त एवढंच काढलं की 7-12 सदरी त्या काळी 1960 साली जी असतील त्यांना पर 1 गुंठ द्यायचं असा थोडा बदल केला। 1960 साली 7-12 सदरी आता त्यावेळेला कोण जे असतील 2-4 नावं त्यांच्यापैकी त्यांना दिली जातील, पण आमचं म्हणणं आहे सरासरी तुम्ही द्या, ही काय आहे तर आता तीसुद्धा मागणी आम्ही लावून धरणार आहोत। आणि ह्यांनी स्मारकाचा जे सांगितलं तो प्रश्न, MIDCचा तो प्रश्न तुमचा, आणि गावठ्यांचा प्रश्न, इवन आपणाला सांगू इच्छितो मी सर्व सरकारचं काढतो, म्हणजे एका आत्ताच्या सरकारचं विशेष नाही। 1972-73 साली एक धोरण राज्य सरकारचं झालं होतं, औद्योगिकरणानंतर ज्या कंपन्यांच्या जमिनी औद्योगिकरणासाठी घेतल्या असं पण ते वापरात नसतील तर त्या जमिनी शासन वर्ग कराव्यात। शासन वर्ग कराव्या करत असताना ज्या त्या मूळ शेतकऱ्याला ते वापरत नसेल तर 100 ते 200 पट शेतसारा आकारून, शेतसाऱ्याच्या 100 ते 200 पट आकारून त्या जमिनी परत दिली। इम्प्लिमेंट झालं का हो? नाही झालं। 5-5, 97 सर्वोच्च न्यायालयाचा काय निर्णय आला? आता वास्तविक निर्णयामध्ये काय तफावत आहे ते सांगतो, आता सुप्रीम कोर्टावर म्हणतात बोलू नये, पण त्यांनी ज्या शेतकरी भास्कर पिलाई केरळचा शेतकरी आहे तो कशासाठी गेला? माझी जमीन रस्त्याला गेलेली आहे आणि रस्त्यात जमीन गेलेली 1/4 जमीन माझी शिल्लक आहे, माझ्या उदरनिर्वाहासाठी ते मला हॉटेल टाकायचं आहे, मला त्यासाठी तुम्ही ते आवा। आता त्या सुप्रीम कोर्टाने का त्यावेळेस काय निर्णय दिला? ज्या जमिनी भूसंपादन कायद्याखाली गेलेल्या आहेत त्या जमिनीला त्यावेळी भाव दिलेला आहे योग्य तो, त्यामुळे परत देता येणार। रस्त्याचा प्रश्न होता, सगळ्याच MIDCपासून सगळ्यांना एकच निर्णय दिला, म्हणजे कुठेतरी थोडंसं मी थोडंसं विषयांतर पण तुम्हाला बोलतो आहे। जसं OBCचा प्रश्न जसा आहे, OBCच्या संबंध ज्या आरक्षणाच्या संदर्भात 50% सगळं 27% देण्याचा संबंध दिले, 50% आरक्षण सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिली, बरोबर आहे, आम्ही मान्य करतो सुप्रीम कोर्टाने दिली, पण सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर आतासुद्धा 103 मध्ये अमेंडमेंट केली, 10% आरक्षण वाढवा। आता ते 10% आरक्षण कुठून असणार आहे? 50 अधिक 10 किती झाले? 60। लोकसभेमध्ये बिल व्हायला पाहिजे, मग सुप्रीम कोर्टाने दिलं तर काय करणार? असं सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता का? नाही करणार, अशी परिस्थिती आहे। फक्त एवढंच आहे की मी शाळा राजकीय पक्षाला दोष देण्यापेक्षा आम्ही चळवळ थोडीशी आमची त्या काळात जी दिवा पडल्याने जशी चळवळ केली तशी एक चळवळ उभी राहायला पाहिजे ती, की औद्योगिकरणासाठी जमीन वापरत नसेल तर शेतकऱ्यांना परत द्या, त्या नसतील तर निधन नव्या मुंबईच्या धर्तीवर द्या, अशा प्रकारची चळवळ त्या काळात उभी राहायला पाहिजे होती। पण आम्ही त्याचा देखील आम्ही आता पाठपुरावा करायला सुरुवात करणार, कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीमध्ये सर्वच आमदार खासदारांनी सांगितले की आम्हाला एका बैठकीला बोलू।